नमस्कार मित्रांनो नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून चला बरेच जण वाट पाहत बसलेले आहेत बरेच जण म्हणत आहेत सरा सर सुरू करा की स्टार्ट 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 वा खूप जणांच्या कॉमेंट्स इथं येत आहेत सर आज क्लास नाही होणार का अरे मित्र पाच मिनिट तरी वेटिंग करत जा पाच सहा मिनिट तरी मला काहीतरी ॲडजस्टमेंट करायची असते आणि आज जर, कुटे जर, जर तू जर दुसऱ्या कुठे जर कॉमेंट जर केला ना आलतू फालतू तर तुला आज ब्लॉक करून टाकतो बघ आज फस्ट सांगतोय वैशाली मिरज गावे कोणीतरी मुलगा आहे हा फालतू ओके तर चला नमस्कार मित्रांनो जिने सायन्समध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आता आपण इथं सुरुवात करत आहोत आज हेरिडिटी हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस म्हणजे लक्षात घ्या हेरिडिटी आणि हे हेरिडिटरी चेंजेस आपण जो चॅप्टर आज घेत आहोत हेरिडिटी अँड एव्होल्युशन मित्रांनो मराठी मिडियमची मुलं आणि इंग्लिश मीडियमचे मुलं सेमीचे मुलं सर्व मुलांना उपयोगी पडेल अशाच प्रकारचं मी टीचिंग देणार आहे आणि टीचिंग देत आहे यानी की जो कुछ भी मराठी मीडियम के बच्चे इंग्लिश मीडियम के बच्चे हिंदी के बच्चे जो कुछ भी मीडियम के होंगे सबको इसका बेनिफिट हो जाएगा इसी तरह से इस तरह से मैं इसको पढ़ाने की कोशिश कर रहा हूं मेरी मेरी हिंदी उतनी स्टैंडर्ड नहीं है फिर भी मैं ट्राई कर रहा हूं सब बच्चों के लिए ट्राई कर रहा हूं ये आगे चल के ये मैं भी अच्छी तरह से हिंदी बोल पाऊंगा वैसे तो अच्छी धीरे 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 मैं अच्छी तरह से बोलने की प्रैक्टिस हो रही है मेरी देखो आपके सामने कुछ मैं इमेजेस यानी कि कुछ फिगर्स आपके सामने मैं यहाँ रखा हूँ यानी कि देखो कुछ साइंटिस्ट के ये इमेजेस हैं यानी कि बहुत सारे साइंटिस्ट हैं देखो ये एक साइंटिस्ट है यहाँ दूसरे साइंटिस्ट है और तीसरे है इस तरह से बहुत सारे साइंटिस्ट के इमेजेस यानी कि उनकी फोटो मैंने आपके लिए यहाँ लेके रखी है यानी कि ये जो साइंटिस्ट है इन्होंने हेरिडिटी हो या हेरिडिटरी चेंजेस हो यानी कि कुछ जेनेटिकल चेंजेस हो इसके बारे में उन्होंने कुछ ना कुछ खुद का योगदान देने की कोशिश की है तो इस तरह से ये जो आपके सामने जो images, ये इमेजेस के बारे में अभी हम जानने वाले हैं थोड़ा सा लर्न करने वाले हैं देखो एक्सप्लेन समरी ऑफ हिस्ट्री ऑफ जीनेटिक्स यानी कि क्या समरी ऑफ हिस्ट्री ऑफ जीनेटिक्स यानी कि जीनेटिक्स के हिस्ट्री के बारे में अब यहां थोड़ा सा हम पढ़ने वाले यानी कि बहुत सारे साइंटिस्ट है बहुत सारे साइंटिस्ट है उन्होंने खुद का जो कुछ भी उन्हें उन्हें जो कुछ भी फील हुआ यानी कि उन्होंने जो कुछ भी ऑब्जर्वेशन किया जो कुछ भी स्टडी किया उन्होंने अपने खुद के थीरी में उन्होंने एक्सप्लेनेशन देने की कोशिश की है तो यहाँ मैं आपके सामने इन साइंटिस्ट के बारे में मैं आपको बहुत अच्छी तरह से बताने की कोशिश कर रहा हूँ देखो अपने किताब में एक एक पैराग्राफ के बारे में यानी कि कुछ पैराग्राफ्स दिए हैं यानी कि इन पैराग्राफ्स को मैंने छोटे 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 बीट्स में और जो कुछ भी साइंटिस्ट है उनके फोटो यहाँ आपके सामने मैं देने की कोशिश किया है कोशिश किया है बड़ा। मैं दे रहा हूँ मैं बहुत भारी हूँ मैं बहुत टैलेंटेड हूँ मैं ऐसा कभी नहीं बोलता मैं शुरू में ही आप, आपको मैंने बता दिया है कि मेरे ये नॉलेज का ये साइंस बहुत बड़ा है और साइंस में नॉलेज बहुत ही वास्ट है और उसमें से खाली एक स्पून ऑफ नॉलेज मेरे पास है लेकिन आपको जितना चाहिए उतना भी देकर बाकी आपना यानी कि बाकी बचेगा इतना नॉलेज मेरे पास है म्हणजे मिलय भारी है मिले टँडेड मिले मिलय हुशार आहे मिलय जबरदस्त है असं म्हणत नाही मित्रांनो आणि जरी कोणी असं जर म्हणत असेल तर समजायचं की त्याची तो उतर ती त्याची कळा उतरतीला लागली असं गुरुद्दाराला हरकत नाही कारण का आपल्या नॉलेजवर आपण कधीही घमेंट करायची नसते आणि कधीही ओवर कॉन्फिडन्स ठेवायचा नसतो कारण का त्याच्यापेक्षा पुढचा कुणीतरी दुसरा येतच असतो ओके okay? म्हणून असं मला तुम्हाला सांगायचे की आपण इथं काय पाहणार आहेत एक्सप्लेन दी समरी ऑफ हिस्ट्री ऑफ जिनेटिक्स म्हणजे शास्त्राचा इतिहास आपण इथं पाहणार आहोत जे मराठी मीडियमची जी मुलं असतील त्यांच्यासाठी सांगतोय आपण शास्त्राचा इतिहास म्हणजे या शास्त्रामध्ये ज्या ज्या शास्त्रज्ञांनी स्वतःचं योगदान दिलं त्यांनी स्वतः काही प्रयत्न केला त्यांना जे काही आढळून आलं त्यांनी जो काही अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये त्यांना जे काही आढळून आलं त्या संदर्भात आपण इथे जाणून घेणार आहोत इथे जाणून घेणार आहोत ओके मग आता कोणकोण शास्त्रज्ञ आहेत कशा कशा स्वरूपाची आहेत ते इथं आपण पाहूया पण प्रथम मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो काय रिक्वेस्ट करतो जर या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर लागली चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि या व्हिडिओचे लिंक कमीत कमी कमीत, कमीत कमी पाच मित्रांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा मी तुमच्यासाठी तासन तास देत आहे तर तुम्ही माझ्यासाठी फक्त एक मिनिट द्या या व्हिडिओच्या खालच्या साईडला जे काही एक ॲरो आहे शेअरचा त्यावर क्लिक करा आणि तिथून क्लिक करून तुमच्या कमीत कमी पाच मित्रांपर्यंत किंवा पाच ग्रुपपर्यंत याची लिंक शेंड करा याची लिंक सेंड करा जेणेकरून की ते विद्यार्थी पाहू शकतील आणि त्याचं पुण्य तुम्हाला पाप नाही लागणार मित्रांनो त्याचं पुण्यच लागेल मी तासन तास बसून इथं शिकवतो आहे सकाळपासून ते रात्री दहा दहा वाजेपर्यंत बसून शिकवतो कारण का की हे नॉलेज तुम्हाला देतोय आणि नॉलेज दिल्यानं कमी कधी होत नसतं मित्रांनो नॉलेज दिल्यानं नॉलेज ते वाढतच असतं नॉलेज ही एक अशी चीज आहे ती आपण जर दुसऱ्याला जर वाटत राहिलो दुसऱ्याला जर शेअर करत राहिलो तर आपलं नॉलेज वाढत जातं म्हणून तुमच्यासमोर मी इथं जे काही बसून शिकवतो आहे यामध्ये माझ्या नॉलेजमध्ये भरच पडते एक एक पॉईंट मी स्टडी करतो एक एक पॉईंट मी कलेक्ट करतो आहे आणि त्यानिमित्त माझे निश्चितच खूप बारकाव्याने याचा अभ्यास होतो म्हणजे एक बेनिफिट आहे आणि तुम्ही जर दुसऱ्या चार लोकांना जर पाठवलात पाच लोकांना जर लिंक पाठवला तर निश्चितच त्याचा सुद्धा खूप बेनिफिट होतो चांगल्या बाबी सांगतोय तुम्हाला मी चांगल्या बाबी निश्चित सगळ्यांसोबत शेअर करत चला अभ्यास करत असताना तुम्हाला मी काल सांगत होतो की हाऊ हाऊ ही कॅन स्टडी पे, सेकंड पेपर टेन्थ सेकंड पेपर सायन्स सेकंड आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो जनरली मित्रांनो कमीत कमी तुमचे स्टडी मंडळ म्हणजे अभ्यास मंडळ तुमचं स्थापन करा आणि या अभ्यास मंडळामध्ये कमीत कमी तुमचे दहापारा दहा बारा मित्रांचं डिस्कशन करत चला चर्चा करत चला तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमचा काही असो हो चर्चा करत चला एखाद्याने एखादा प्रश्न टाकायचा आणि त्याचं उत्तर सगळ्यांनी द्यायचं लागली दुसऱ्याने कोणीतरी प्रश्न टाकायचा पुन्हा सगळ्यांनी उत्तर द्यायचं यामधून अभ्यास होत असतो हे ऑनलाईन स्टडी आहे मित्रांनो आणि जर वर्गामध्ये तुम्ही जर आलात हे लॉ पूर्णतः सगळे एकत्र आलात की वर्गामध्ये सुद्धा एकत्र बसल्याच्या नंतर आपण मुद्द्यावर जर चर्चा केलात तर सायन्स पेपर सेकंडचा सा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास होतो सेकंड पेपरचा नंबर एक अभ्यास होत असतो आणि डिस्कशनं अभ्यास होत असतो याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणून मी सुद्धा तुमच्यासोबत डिस्कशनसाठीच आलेला आहे काही प्रश्नांचे उत्तर मी सुद्धा तुम्हाला विचारणार आहे म्हणून आपण वर्गाम आपण इथं लर्न करत असताना सुद्धा सर्व डिस्कशनमध्ये तुम्ही उत्तरं देत असतात एक मी तुम्हाला प्रश्न विचारत असतो तुम्ही उत्तरं देत असतात बरेच जण विद्यार्थी त्याचे उत्तरं पाहत असतात हे कधी विसरेल का बरं तुमचं कधीच विसरणार नाही म्हणून चांगल्या गोष्टी कॉमेंट करत चला व्हॉट हॅपन्स वगैरे इथं जे काही बरेच जण काही कॉमेंट वगैरे करत आहेत पण आलतू फालतू मात्र कॉमेंट करत जाऊ नका माझ्या प्रिय मित्रांनो माझ्या प्रिय बंधूंनो माझ्या प्रिय बांधवांनो ओके चला आता आपण पुढं पाहूया आता काय सांगतो तुम्हाला चांगल्या बाबी कसं असतं की स्पेशली बोलण्यापेक्षा असं टीचिंग देत 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 जर एखादा मुद्दा जर तुमच्या पुढं जर मी जर ठेवला तर निश्चितच त्याचा खूप बेनिफिट होतो खूप चांगला बेनिफिट होतो मित्रांनो ओके आता दुसरं सांगतो आणखी एक जाता जाता मित्रांनो सांगतो आई आणि वडील जगातील एक सर्वात मोठी जर कोणती देणगी असेल तर आई वडील देणगी आहे मित्रांनो अपनास अपनास आई वडील ही एक सर्वात मोठी देणगी आपल्यासाठी त्यांनी आपल्याला हे विश्व दाखवलं त्यांनी आपल्याला हे जीवन दाखवलं त्यांनी हे निसर्ग दाखवला त्यांनी आपणाशी संस्कृती दाखवली त्यांनी हे भारत दाखवला ठीक आहे आणि त्यांनी आपणास हा शास्त्र सुद्धा म्हणजे जेनेटिक्सचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपणास त्यांनी शिकवलेला म्हणजे आपल्या आई वडिलांपासून आपल्यापर्यंत जे काही गुणधर्म आले त्या गुणधर्मांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत जे काही तुम्ही शिकलेलं आहे जे काही तुम्हाला मिळालेलं आहे हे सुद्धा अनुवंशास्त्राचाच एक भाग आहे आणि तुम्ही जे काही बनलेलं आहे तुमचं जे काही शरीर आहे हे शरीर कसं आलं कुठून आलं तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गुणधर्म आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कसे आले जे मी बोलतोय माझा आवाज कसा आला कोणाकडून आवाज आला कशा पद्धतीनं आला कोणत्या कोणत्या प्रकारे आला जीनमध्ये काय प्रकार घडला कसा बदल घडला कसे बदल पुढे घडत जातात आणि कसे बदल घडत जातील या संदर्भाचा सविस्तररित्या अभ्यास आप आपण या बीटमध्ये करणार आहोत म्हणजे इथून पाठीमागे ज्या काही शास्त्रज्ञाने सविस्तररित्या त्यांना जे काही वाटलं त्यांना जे काही आढळून आलं त्या संदर्भाचा अभ्यास आपण आता इथे करणार आहोत म्हणून आता पाहूया आपण जिनेटिक्सची हिस्ट्री एक्सप्लेन समरी ऑफ हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स जेनेटिक्सची आपण हिस्ट्री काय आहे ती पाहणार आहोत म्हणजे आता बघा ना हे जे कोणी शास्त्रज्ञ होऊन गेले ह्यांनी बसल्या बसल्या काहीतरी उपद्व्याप केलेले आहेत काहीतरी कुटाने करत बसलेले आहेत आणि एक लक्षात घ्या रिकाम टेकडा माणूस हा निश्चितच काही ना काही उद्योग करत असतो म्हणून माणसानं सातत्याने रिकाम राहण्याचा प्रयत्न करावा रिकाम रिकामं म्हणजे रिकाम म्हणजे कसं काही काई ना काही काहीतरी डोक्यामध्ये सातत्याने कामं असायला पाहिजेत रिकाम टेकडे माणसं निश्चित काही ना काही करत असतात मग भलेचाही मानव हा इतका प्राणी आहे कुठेतरी सकाळी जाऊन बसल्या बसल्या कमीत कमी तो हाताने माती कासना पण शेतीमध्ये तो करत असतो संडासला बसलेला माणूस सुद्धा गपचूप बसत बस नाही हे मला सांगायचे तुम्हाला बाथरूममध्ये बसला तरी आजूबाजूला बघतच असतो बाथरूममध्ये काहीतरी लिहित असतो पण लिहित जाऊ नका मित्रांनो तुमची त्या ठिकाणी बहीण जाणारी असते तुमचा वडील जाणारे असते आई जाणारी असते सगळे हे विश्वची माझे घरं आहे मला सांगायचं काय माणूस हा खूप विचित्र आहे खूप विचित्र प्राणी तो कधीच स्तब्ध बसत नाही आणि कधीच निवांत बसत नाही म्हणून या पृथ्वी तलावर जेव्हा माणसंपासून माणसं जन्माला आले तेव्हापासून त्यांनी काही ना काही काही ना काही काही ना काही करायला सुरुवात केलेलीच आहे पण प्रत्येकाची फील्ड मात्र वेगळी आहे आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये तुम्ही अभ्यास त्याची लिंक तुम्हाला मी पाठवलेली आहे नसेल तरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाठवेन न्यूटन हा शास्त्रज्ञ जेव्हा प्लेगचा लॉकडाऊन होता त्या प्लेगच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तो बिचारा शेतीमध्ये जाऊन बसला आणि शेतीमध्ये जाऊन बसला तर बसला तर बसला पण गप्प बसला का नाही आहे का सपरचंदाच्या झाडाखाली बसला तिथून सपरचंद खाली पडलं झाडाहून खाली पडलं खाली पडल्यावर तरी गप्प बसला का त्याने लागलीच तो विचार केला हे सपरचंद खालीच का पडलं आहे की नाही गप्प बसतो का माणूस आ बाबा पडू दे ना तुझ्या काय बापाचं बिघडत होतं तू जर ते जर पडलेलं जर तुझा शोध जर बसला नसता तर माझ्या या देवासारखे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताण आला नसता ना पण नाही मित्रांनो त्यांनी तो वेगवेगळ्या पद्धत सफरचंद खालीच का पडलं हे शोधून काढलं आणि त्याचा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणून नवीन लॉ जगाच्या समोर दिला या विश्वातील प्रत्येक वस्तू एकमेकाकडे आकर्षिली जाते प्रत्येक वस्तू एकमेकाकडे अट्रॅक्ट केली जाते आणि त्यांच्या दरम्यानचा फोर्स असेल मास असेल या सगळ्यांचं रिलेशन त्या बिचाऱ्यानं सांगून ठेवलं लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही काय करत आहेत कुठंतरी खोड्या कर कुठंतरी गल्लीमध्ये पळापळ कुठंतरी बॅट खेळत बस कुठंतर छतावर जाऊन बस कुठंतर खिडकीमधून मोठ्याने ओरड हे तुम्ही करत आहे ठीक आहे ना या लॉकडाऊनमध्ये पण त्या लॉकडाऊनमध्ये त्या बिचाऱ्याने मात्र मोठा असा लॉस शोधून काढला आणि ग्रॅव्हिटेशन तेव्हापासून ह्या जगाच्या समोर आला हे तिथं जसं ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत झालं तशा स्वरूपामध्ये या शास्त्रज्ञांनी यांच्या क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न केला मग कोण कोण आहे ते बिचारे आपण त्या बिचाऱ्यांचं नाव जाणून घेऊया तर दॅट बिचारेज आर हिअर विचार दॅट बिचारेज हे पा इथं सर्व सर्वांची नावं आपण पाहणार आहोत तर ते कोणते कोणते शास्त्रज्ञ होते चला जाणून घेऊया आपण तर पा you know हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनमध्ये एक नाही बऱ्याच चित्रपटामध्ये आपण विनोदाने सुद्धा पाहत असतो कोणता तरी एक चित्रपट आहे आणि चित्रपटामध्ये वडील जो काही खोडी करतो त्याच्यापेक्षा तो पुढचे मुलगा खोडी करत असतो आणि तेव्हा मग त्याचा बाप म्हणत असतो की हां अभि मु कॉन्फिडन्स आघ्या की तू मेरा बेटा आहे ठीक आहे ना मी सायन्सचा आहे मी अधूनमधून या सायन्सशी रिलेटेड काही जोक्स वगैरे सांगेन वेगळं काही समजून घ्यायचं नाही मित्रांनो आणि ही बायोलॉजी आहे बायोलॉजी म्हटल्याच्यानंतर मानव वंशशास्त्राचा अभ्यास आणि मानवी मनाचा अभ्यास मानसशास्त्र अशा सगळ्यांची गुंतागुंत या विज्ञानामध्ये आहे म्हणून इथं तुम्हाला सगळ्याच बारकावे मला तुम्हाला सांगावे लागणार आहेत त्यामुळं विज्ञानाचा अभ्यास करत असताना संकोचायचं नाही कारण का तुम्ही माझी मुलं आहेत तुम्ही माझे विद्यार्थी आहेत तुम्ही माझ्या पोटच्या मुलांसारखे आहेत म्हणून तुम्हाला बार मी बारकावे सर्व बिंदास्तपणे मी बोलणार आहे बिंदास्तपणे मी तुम्हाला शिकवणार आहे बिंदास्त तुम्ही माझ्याशी शिकायचं आहे ओके आता आपण काय ते पुढे पाहूया पहा काय सांगितलं यू यु नो दॅट हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन मग वन जनरेशन कसं म्हणता येईल तुम्हाला तुमचे आता तुमच्याकडे लक्षात घ्या तुमच्या का शरीरामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आले रंग असेल केस असतील आवाज असतील डोळे असतील हे तुमच्या आई आले तुमच्या आई कुठून आले त्यांच्या आई वडिलांकडनं आले म्हणजे तुमच्या आजी आजोबाकडनं आले त्या आजी आजोबामध्ये कुठून आले त्यांच्या आई वडिलांकडनं म्हणजे तुमच्या पंजोबाकडनं आले तुमच्या पंजोबामध्ये कुठून आले तर त्यांच्या आईवडिलांकडनं म्हणजे तुमचे खापर पंजोबा हे लिंक आहे पंजोबा म्हणजे तुम्ही तुमचे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा हे काय खापर फिपर जे काही आहे असतील ते आता म्हणतात मला तर काही पलीकडचं जास्त माहिती नाही पण खापर पंजोबा पर्यंत माहिती आहे आता खपर खापर, खापर म्हणतात का खपर म्हणतात मला माहिती नाही आय एम सायन्स सायन्सचा सा विज्ञान विज्ञानाचा माणूस आहे मी तेवढा बारकावे तिकडे गेलेला नाही पण इकडे मी पाहत आहे ओके आता आपण पाहूया काय पाहायचं आपल्याला वन जनरेशन टू अनदर एकाकडून दुसऱ्याकडे ज्या काही प्रक्रिया जातात यालाच वाया झिन्स म्हणतो आपण त्याला जीन्स गुणसूत्र म्हणतो आपण त्याला आणि पुढचा प्रकार जर याच्या डिटेल्समध्ये पाहायचा असेल तर दॅट इज कार्ड ॲज क्रोमोजोम्स क्रोमोझोम्स मधून सुद्धा ही प्रक्रिया पुढं घडत असते आता एक 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 पॉइंट आपण पाहूया आता काय पॉइंट आहेत पहा ओके जॉन ग्रेगर मेंडल दिस इज द फर्स्ट बिचारा दिस इज द फर्स्ट बिचारा या बिचाऱ्याने प्रथम इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला प्रथम स्टडी करण्याचा प्रयत्न केला दिस इज द फर्स्ट पर्सन हा पहिला व्यक्ती आहे की ज्यांनी जेनेटिक्सच्या बाबतीत अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके व्हिडिओला लाईक केलाय ना मधात विचारतो तुम्हाला तुमचं लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं महत्वाचं असतं म्हणजे एक एनर्जी मिळते हो एखाद्या व्हिडिओला जर जास्तीत जास्त लाईक भेटले तर तो व्हिडिओ खूप जबरदस्त आहे असं वाटतं आणि जर लाईक नसतील तर वाटतं आपण जे करतोय ना सगळं बोरिंग कंडिशन बोर काम आहे आणि हे काम आपण करणं बंद करून टाकायला पाहिजे असं वाटतं मग आणि तुम्ही जर लाईक करत असाल ना मग मस्त एनर्जी येते तुम्ही जर जास्तीत जास्त शेअर करत असाल ना मस्त एनर्जी येते ठीक कि नाही सकाळी आठ पासून कामात बिझी आहे पण वाटतं का तुम्हाला मी आठ पासून कामात बिझी आहे म्हणून वाटतं का तुम्हाला मुळीच नाही रात्री दहा वाजेपर्यंत मी असाच असतो म्हणून मित्रांनो अशाच पद्धतीने आपण सुद्धा सर्वांनी पद्धतीने काम करायला पाहिजे अभ्यास हा काम नसून अभ्यासाचा आनंद घेता आला पाहिजे अभ्यासाची एन्जॉय करता आला पाहिजे आपला अभ्यास हा एन्जॉय 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 युअर सेल्फ माझ्यासोबत अभ्यास आपण सर्वजण मिळून एन्जॉय करूया हे सायन्सचं पुस्तक आपण एन्जॉय करणार सेकंडचं पुस्तक ओके ओके आता पुढे काय म्हटलंय पहा द जॉन ग्रेगर मेंडल इज फायन इयर पायनियर म्हणजे पहिला संशोधक आहे हे पा मराठीतून शब्द दिलाय मी इथं फर्स्ट संशोधक म्हणतो आपण त्याला ओके ऑफ मॉडर्न आधुनिक अनुवंशी शास्त्राचा हा, हा एक उद्गमा आहे उद्गाता आहे फर्स्ट संशोधक तो एक पिता आहे अनुवंश शास्त्राचा, अनुवं शास्त्राचा हा एक पिता आहे म्हणायला हरकत नाही आपण कारण का याच विचाराने सुरुवात केलेला आहे ठीक आहे काय केलं आहे के आणखी मॉडर्न झिनेटिक्स ओके अराउंड द पिरियड ऑफ एटीन एटी सिक्स किंवा अराउंड द पिरियड ऑफ एटीन एटी सिक्स ओके अठराशे शहाऐंशीच्या बाबतीत या व्यक्तीनं इथं हा केलेला प्रकार आहे ओके okay. मग आता पुढं काय पाहतोय तर आपण यामध्ये पहा आणखी एकदा आणखी एकदा पाहणार आहोत बघा अराऊंड द पिरियड ऑफ एटीन एटी सिक्स एटीन एटी सिक्सच्या कालावधीमध्ये काय केलंय त्यांनी तर पहा पाट टुक अ लॉंग टाइम फॉर हेम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च ओके अबाउट दी हेरिडिटी आणि म्हणजे त्या व्यक्तीने काय केलंय अराउंड द पिरियड ऑफ एटीन एटी सिक्स अठराशे शहाऐंशीच्या कालावधीमध्ये इट टूक अ लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड ओके okay. म्हणजे त्यांनी बऱ्याच कालावधीमध्ये बऱ्याच काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी खूप 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 यामध्ये अभ्यास केलेला त्या व्यक्तीने मेंडलने मेंडलची खूप थेरी वास्ट आहे खूप वास्ट थेरी आहे ती पुढं तुम्ही दहावीला नवीला अभ्यासलेली असणार आहे हिम हेम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाऊट हेरिडिटी हेरिडिटीच्या बाबतीत हा जॉन ग्रेगर मेंडल आहे आणि जॉन ग्रेगर मेंडल या शास्त्रज्ञांची इथं जे काही फोटो मी तुमच्यासमोर इथं ठेवलेली आहे ओके ओके आणि मग आता पुढं काय सांगता येईल तुम्हाला ओके नेक्स्ट ह्युगो डिव्हेरिस ह्युगो डिवेरिस ह्युगो डिवेरिस आता हा दुसरा शास्त्रज्ञ हे पहा पहिला व्यक्ती सांगितला आपण जॉन ग्रेगर मेंडल या व्यक्तीनं जिनेटिक्सच्या बाबतीत बरंच काही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने ओके आणि शेवटी त्यांनी एक कन्क्लुजन केलं आणि हिरिडिटीच्या बाबतीत त्यांनी एक स्वतःचा एक रिसर्च जगाच्या समोर ठेवलेला आहे ओके आता त्यामध्ये आणखी दुसरा कोण होता ह्युगो डी व्हेरिस डी वेरिस या व्यक्तीने काय केलं इन एटीन सॉरी एटी सॉरी नाईन्टीन नॉट वन एकोणीसशे एकमध्ये काय केलं द रिझन बिहाइंड सडन चेंजेस वेर अंडरस्टूड ड्यू टू द्यूटेशन थे ऑफ ह्यूगोडी वेरिस मीनोडी वेरिस ने क्या किया है तो इन्होंने क्या किया देखो म्यूटेशन की थीरी फर्स्टली वर्ल्ड के सामने रखने की कोशिश की है यानी कि म्यूटेशन की theory. म्यूटेशन बोले तो क्या है जीन के कोड में कुछ चेंजेस होता है. जीनेटिकल चेंजेस कहते हैं हम उन्हें. यानी कि उसे हम म्यूटेशनल चेंजेस उसे हम म्यूटेशनल थेरी म्यूटेशन की थेरी किसने बताई है तो दिस थेरी इज बाय साइंटिस्ट ह्यूगोडी वेरिस ओके इसके बाद हम आगे देखते हैं आगे नेक्स्ट क्या है देखो देन देन वॉल्टर एंड सुटोन वॉल्टर एंड सुटोन दैट इज ए मीन वाइल वो पैराग्राफ मीन इन एटीन इन नाइनटीन नॉट टू एकोणीसशे दोन एकोणीसशे दोन मध्ये काय केलंय वॉल्टर अँड सुटॉन ऑबझर्ड पेअर्ड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रास ऑफर ग्रास ऑफर म्हणजे नागतोडा नागतोड्यामध्ये काही त्याला जीन्सचा त्यांनी अभ्यास केला नागतोड्यावर त्यांनी अभ्यास केला कोणी वॉल्टेअर अँड सुटॉन ओके यांनी काय केलं एकोणीसशे वीस मध्ये स्टडी के आहे वॉल्टेर अँड सुटोन ऑबझर्व दॅट पेअर्ड क्रोमोझोम्स पेअर्ड पेअर तो जोडी

ओके okay, आणि मग अशा स्वरूपामध्ये त्यांनी तिथपर्यंत त्याचं संशोधन केलेलं आहे आता पुढे काय सांगतलय रिसर्च स्टार्टेड रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जिनेटिक मटेरियल जिनेटिक मटेरियल व्हेन इट वाज प्रूव्ड दॅट दी जीन्स आर कॅरीड वाया क्रोमोझोम्स जीन्स आर कॅरीड जो की जीन्स वगैरे रहते उनका जो कॅरी होते यानी की एक जनरेशन से दूसरे जनरेशन में जाने के लिए किसका इस्तेमाल किया जाता है क्रोमोज़ोम्स इस तरह से मैं आपको बता रहा हूं okay. ओके ये किसने बताया ये देखो एंड सुटोर ने बताया, ओके okay. इसके बाद मैं अभी बता रहा हूं आपको डायरेक्शन वहां का रिसर्च एक पर्टिकुलर पर्टिकुलर दिशा में काम करना शुरू हो गया फाइंडिंग द नेचर ऑफ जीनेटिक मटेरियल जीनेटिक मटेरियल फैन इट वॉज प्रूव दैट वाया कैरिडोम यानी कि क्रोमोजोम की मदद से एक जनरेशन से दूसरे जनरेशन में ये जाता है लेकिन ये जो न्यूक्लियस रहता रहता है है अपना जो जो न्यूक्लियस 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 सेल का जो रहता है, में बहुत सारे ऐसे कुछ कंपोनेंट्स रहते हैं वो कंपोनेंट एक जनरेशन से दूसरे जनरेशन तक कैरेक्टरिस्टिक्स कैरी करने के लिए उनका इस्तेमाल किया जाता है ओके okay? और आगे का पॉइंट क्या है देखो थ्रू विच दे फोर नाइनटीन फोर्टी फोर क्या ट्रायो ऑफ साइंटिस्ट ओस्ट वॉल्ड तीन साइंटिस्ट है कौन -कौन? आपको वॉल्टर सुटोन वॉल्टर एंड सुटोन ये वॉल्टर की इमेज मैंने आपको यहां दे दी है वॉल्टर की ओके और इसके बाद यहां जो तीन साइंटिस्ट आपको दिए गए हैं तीन साइंटिस्ट कौन से कौन से ओस्टवॉल्ड एवरी ओके ओके बाद मॅकलिन मॅक कॅथी अँड कोलिन मॅकल्योड ही जे नावं आहेत ना हे नावं असेच असतात आपल्याकडे सुद्धा पक्कळ नावं असतात बघा वेगवेगळी नावं असतात त्या नावावरून जर आपण इथं जर कोणाची नावं जर घेतलं तर पुन्हा ते मला आमच्या नावाची तुम्ही थट्टा केली का म्हणतील एके नाही आता माझंच नाव सांगतो माझंच नाव काय आहे हे पहा सीर साठ सीर साठ कितने साठ कितने सिर है सिर है कितने है साठ है मग आमच्याकडे विनोदानं म्हटलं जातं साठावर साठ साठावर एक शिरसाठ साठावर साठ सिरसाठ असं म्हटलं जातं म्हणजे साठ आडनावावर हे असलेला म्हणजे आमच्यामध्ये जे जनरेशन सांगितलं जातं तर आम्हाला साठ आडनावाचे बंधू आहेत असं सांगितलं जातं साठ किती शिरसाठ ओके असू देवे एनीवे असं सांगायचं मला आपल्या तिकडे सुद्धा असेच नावं एक नाही आपल्याकडे काळे म्हणतो तिकडे ब्लेक आहेत नाही आपण इकडे पांढरे म्हणतो तिकडे व्हाईट आहेत आहे नाही आपण इकडे फॉक्स कोले कोले नाव आहेत की नाही आपल्याकडे सुद्धा तर तिकडे फॉक्स आहेत फॉक्स ओके रे असो जे काय असेल ते ओके ओस्ट वर्ल्ड एव्हरी मॅक्लिन मॅकॅथी अँड कोलिन ओके प्रूव्ह दॅट दे एक्सेप्ट व्हायरसेस व्हायरसेस अ बी कोरोना व्हायरसेस एक्सेप्ट व्हायरसेस ऑल लिविंग ऑर्गेनिजम्स है मटीरियल ये देखो वायरस में जीनेटिक मटीरियल नहीं होता वहां खाली प्रोटीन्स वगैरह रहते हैं और वो खाली यानी कि एक उन्होंने एक जस्टो इन्होंने एक्सेप्ट प्रूव दैट एक्सेप्ट वायरसेस वायरसेस के बजाय ऑल लिविंग ऑर्गेनिजम्स अभी भी कॉन्ट्रोवर्सी है कि वायरस लिविंग है या नॉन लिविंग है ते सजीव आहे का निर्जीव आहे यावर सुद्धा जगामध्ये आणखी शास्त्रज्ञांमध्ये भांडण चालू आहे आता इकडेच आपण तेच लर्न करायचं आहे व्हायरस असा असतो की मानवी शरीरामध्ये गेल्याच्या नंतरच तो जगतो म्हणजे ॲनिमल सेलची आवश्यकता असते त्याला जगण्यासाठी तो जर एका मेटलवर जर पडला कोरोना व्हायरस मेटलवर जर पडला तर जगत नाही त्याचं मल्टिप्लिकेशन होत नाही त्याचं प्रजोत्पादन तो करू शकत नाही पण तो जर मानवी सेलवर पडला तर त्याचं प्रज्योत्पादन व्हातं एकापासून दुसऱ्यामध्ये तो मल्टिप्लिकेशन तो करू शकतो मग आता इथं म्हणतोय आपण फक्त मानव तर मग मा प्राण्यामध्ये सुद्धा ते आढळून येत आहे आता सध्याच्या स्थितीमध्ये कोरोनाची लागण वाघाला झालेली म्हणून आपल्यास आढळेल कारण का ते प्राणी मानवाच्या संपर्कामध्ये येत आहेत आणि ते दुरुस्त सुद्धा होत आहेत म्हणून सांगायचे काय आपल्यास या ठिकाणी तर अशा स्वरूपामध्ये जे व्हायरसेस आहेत त्यांना फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमची सेल पाहिजे असते लिव्हिंग सेल पाहिजे असते लिव्हिंग सेलवर गेल्याच्या नंतर तो तिथं जगतो आणि तिथून तो मल्टिप्लिकेशन करत असतो हे व्हायरसचं वैशिष्ट्य आहे मग आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे तो जर मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे पुनरुत्पादन करतो तर सजीव आहे सजीव आहे आणि तो जर दुसरीकडे कुठं जर आला तर तो जगत नाही हे खूप गुंतागुंत आहे ते आपणास इथं शिकायचं नाहीये ते पुढे शिकायचे आपणास ओके okay, आता इथं पॉइंट सांगितला तुम्हाला काय सांगितलं आपण या तिघांच्या बाबतीत सांगितलं की त्यांनी काय काय केलं तर जेनेटिक मटेरियल्स डी बाबतीत कशा सुरू ऍक्सेप्ट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डी एन जेनेटिक मटेरियल डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड आर एन ए रिबोज न्यूक्लिक ॲसिड ओके इसके बाद हम क्या देखते हैं देखो बोलण्यामध्ये कधीतरी स्लिप ऑफ टंग होत असते समजून घेत चला कारण का इथं फिगर पण पाहिजे असते तुम्हाला काय बोलायचं असतं ते पाहायचं असतं आणि पुढं काय बोलायचं ते सुद्धा आठवून ठेवायचं असतं आणि बोललेलं थोडंसुद्धा चूक होता कामा नसते कारण का की एडिटिंग व्हिडिओ जर असतील एडिटिंग तर एडिटिंग व्हिडिओमध्ये जे काही चुकीचं असेल ते एडिट करता येतं काढून टाकता येतं पण लाईव्ह सेशनमध्ये काहीच करता येत नाही जे काही बोलेल ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतं पण पर वेळ प्रसंगी तर चुकून जर एखादा शब्द गेलाच तर समजून घेत चला आता हे दुसरे दोन विचार दोन सायंटिस्ट आहेत यांच्या बाबतीत आपण माहिती घेऊया काय इथं काय सांगितले आपण हे पहा ऑल्टरच्या बाबतीत ऑल्टर सुटॉन झाला मॅकॅथी वगैरे हे जण झाले त्रिकूट ट्रायोड म्हणजे त्रिकूट या त्रिकुटांच्या बाबतीत झालं आता आपण पाहूया फ्रँकोईस जाकोप अँड जॅक मोनॉड मोनॅड मोनॅड जॅक मोनॅड ओके हे बा फ्रांकोईस जाकोब आणि जॅक मोनॅड इन एटीन सिक्स्टी वन सॉरी 1961 सिक्स्टी वन म्हणजे इथं स्टेज सेंटेन्स करेक्ट असतं पण उच्चार कधीतरी चुकून जात असतो ओके okay? एकोणीसशे एकसष्टमध्ये काय केलं फ्रेंच जेनेटिक्स जिनेटिक्स जिने जेनेटिसिस्ट जेनेटिसिस्ट म्हणजे फिजिसिस्ट ठीक आहे ना केमिस्ट तशा पद्धतीचा हा जिनेटिसिस्ट आहे जिनेटिसिस्ट म्हणजे हा जिनेटिक्स अनुवंश शास्त्रज्ञ फ्रान्सिस जाकोब अँड जॅकमोनाड प्रोपोज द मॉडल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सेंथेसिस दी हेल्प ऑफ डी एन ए इन बॅक्टेरियल सेल्स बॅक्टेरियल सेल्समध्ये डी एन एच्या बाबतीत कशा स्वरूपाचे असतात त्यांनी सुद्धा यावर अभ्यास केलेला आहे फ्रांकोईस जाकब अँड जाक मोनॉड या व्यक्तीने आणि हे फ्रेंच सायंटिस्ट आहेत ओके आता पुढं काय सांगितलं तुम्हाला इट हेल्पड हेल्पड म्हणजे मदत मिळाली टू अनकवर द जिनेटिक्स कोड हिडन इन डी एन ए डी एन एच्या बाबतीत त्यांनी बारकावा देण्याचा प्रयत्न केलेला आहे देअर बाय द टेक्निक ऑफ रिकंबनंट डी एन ए टेक्नॉलॉजी एमर्जड विच हॅज दी वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक्स इंजिनियरिंग जिनेटिक्स इंजिनिअरिंगमध्ये आजच्या घडीला किंवा चांगल्या प्रकारचा एक खूप चांगल्या प्रकारचा स्टडी करण्यासाठी यांची मदत झालेली आहे अशा पद्धतीचं या सेंटेन्समध्ये आपण पाहू शकतो ओके आणखी एकदा इट हेल्पड अनकवर द जेनेटिक्स कोड हिडन इन डी एन ए डी एन एमध्ये जे काही कोड्स असतील त्या कोडचा डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी मदत झाली अनकवर्ड म्हणजे अनकव्हर्ड म्हणजे मध्ये जे काही होतं दडलेलं ते बाहेर उलगडण्यासाठी त्याची मदत झाली देअर बाय द टेक्निक ऑफ रिकंबनंट डी एन ए टेक्नॉलॉजी एमर्जड विच हॅज द वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जिनेटिक इंजिनिअरिंग आजच्या परिस्थिती जर मध्ये जर पाहिलं आपण तर हे जेनेटिक्स इंजिनिअरिंग प्रचंड वास्ट आहे प्रचंड स्टडी केला जात आहे आज आपण कुलो आज आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्या एका जीवापासून दुसरे क्लोन सुद्धा केले जात आहेत क्लोन असे म्हणजे शब्द उच्चार येत नाहीत बऱ्याच वेळा क्लोन सुद्धा केले जात क्लोन म्हणजे काय असतो माझ्यासारखा माझ्या पेशीपासून माझ्या पेशीपासून तंतोतंत माझ्याच सारखा जशा तसा दुसरा जीव निर्माण करणे त्याला आपण क्लोनस हे म्हणतो आणि जगातील पहिली जर क्लोन झालेली जर कोणता जर प्राणी असेल तर दॅट इज द डॉली मेंढी मेंढी आणि त्या मेंढीचं नाव आहे डॉली आणि तिचं नाईन्टीन नाईन्टी सेव्हनला तिचा पहिला क्लोन झालेला आहे ओके देअर बाय द दे टेक्निक ओके इसके बाद आगे काय काय देखो द सायन्स ऑफ हेरिडिटी इज यूजफुल फॉर डायग्नोसिस हे देखो सायन्स ऑफ हेरिडिटी इज यूजफुल हेरिडिटी शास्त्राचा कुठे उपयोग केला जात आहे डायग्नोसिस करणे डायग्नोसिस निदान करणे ट्रीटमेंट म्हणजे उपचार करणे आणि प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिकार प्रतिरोध करण्यासाठी ऑफ हेरिडेटरी डिसऑर्डर्स डिसऑर्डर्स म्हणजे हेरिडिटरी एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे येणारे जे काय डिसऑर्डर्स असतील ते डिसऑर्डर्स ओळखणे आणि ते पुढच्या जनरेशनमध्ये जाऊ नयेत त्या म्हणून त्याच्यापासून दुरुस्ती करणे म्हणजे जिनेटिकल कोडमध्येच बदल घडवून आणण्यासाठी याचा वापर केला जात आहे पुन्हा दुसरं काय प्रोडक्शन ऑफ हायब्रीड व्हरायटीज हायब्रीड व्हरायटीज आहेत आज आपण क्रॉपच्या बाबतीत पाहतो वनस्पतींच्या बाबतीत पाहतो कित्येक व्हरायटीज आहेत नुसतं आता आंब्याचं सीझन आहे म्हणून आंब्याचं नाव घेऊया आपण ठीक आहे ना आंबे पा हापूस आंबा आहे पायरी आंबा आहे रत्नागिरी हापूस आहे देवगड हापूस आहे हे हापूसमधलेच वेगवेगळे ठीक आहे ना मॅनजिक मॅन्जिक मैंजीक, मॅनजिका इंडिफे इंडिका मॅन्जिफेरा हे जे काय मँगोचं नाव आहे ओके ओके त्यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रीड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स असतो आता जनावरांच्या सुद्धा बघा किती व्हरायटीज आहेत साधी गाय पाहतो आपण जर्सी आहे होलस्टेन फ्रीजन आहे देवणी आहे लाल कंदारी आहे असे कित्येक प्राणी आहेत कित्येक प्राणी आहेत ठीक आहे पण अशाच प्राण्यापासून दुसऱ्या आणखी एकत्रीकरण करून नवीन व्हरायटीज तयार केल्या जातात त्यांना सुद्धा काय म्हणतो आपण हायब्रीड व्हरायटीज म्हणतो मग हायब्रीड व्हरायटीचं एक आपण एक्झाम्पल देतो तुम्हाला प्रतिकारशक्ती असणारी एक व्हरायटी आपल्या भारतामध्ये तिचा आणि होलस्टेन फ्रीजन या दोन्हीपासून एक नवीन वरायटी तयार केली दॅट मग कोणती होती ती होलस्टेन फ्रीजन होलस्टेन फ्रीजन आणि देवणी देवणी महाराष्ट्र दे गायीची जात देवणी आणि होलस्टेन फ्रिजन या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून हायब्रिडमधून एक नवीन व्हरायटी तयार करण्यात आली दॅट व्हरायटी नेम ऑफ दॅट व्हरायटी इज होल देव नाव काय तिचं होल देव नवीन व्हरायटी तयार करण्यात आली न्यू व्हरायटी दॅट न्यू व्हरायटी इज ॲज होल देव अशा पद्धतीच्या नवीन व्हरायटी तयार करण्यासाठी सुद्धा वापर होतो आता मानवामध्ये सुद्धा बघा ना किती प्रकारची व्हरायटी आहेत आपण भारतातच पहा किती वरायटी आहेत महाराष्ट्रीयन वेगळाच दिसतो की नाही तो शरीराने वेगळाच आहे दक्षिणेकडे गेला तर वेगळाच आहे उत्तरेकडे गेला तर वेगळाच आहे काश्मीरमध्ये गेला तर वेगळाच आहे उत्तराखंडचा वेगळाच आहे उत्तर प्रदेशचा वेगळाच आहे मध्य प्रदेशचा वेगळाच आहे राजस्थानी वेगळाच आहे राजस्थानी माणसं आपल्याकडे भरपूर आहे मग राजस्थानचा माणसाचा समोर आल्याबरोबर आपण त्यांना ओळखतो की नाही रंगानं गोरा असतो उंचीने धिप्पाड असतो हे झालं पाहिजे आणि आपल्या हाताने केलेले बदल म्हणजे अंगावरचे कपडे असतील त्यांना त्यांचा फटका वेगळाच असतो अंगातला शर्ट वेगळाच असतो धोती वेगळीच असते कानामध्ये कुंडल असतं बोलण्याची भाषा वेगळी असते हे व्हरायटीच आहेत ना पण दिसण्याच्या हे झाले हे बोलणं वगैरे हे झालं नॉर्मल झालं पण नैसर्गिक स्वरूपामध्ये जर पाहिला तर निसर्गामने त्यांच्यामध्ये सुद्धा खूप वेगळा अडॅप्टेशन घडून आणलेला आहेत बदल आहे आपण इथून जर गेलात अमेरिकेमध्ये वेगळेच आहेत की नाही त्यानंतर साऊथ आफ्रिकेमधले वेगळेच आफ्रिकन खंडातले वेगळेच आहेत त्यानंतर जर तसंच आपण जर लॅटिन अमेरिकामध्ये जर गेलात मग लॅटिन अमेरिकामध्ये ब्राझील असेल पेरू असेल चिली असेल हे जे देश आहेत त्या देशांचं जर तुम्ही जर पाहिलात तिकून जर लॅटिन अमेरिका पाहिला समजा ही अमेरिका वरच्या साईडला खालच्या साईडला जी लॅटिन अमेरिका हे युरोप असेल नंतर ही आफ्रिकन कंट्री असतील हे आशियन कंट्री असतील नंतर इकडे तुम्ही जर पूर्वेकडं आणखी जर गेलात तुम्ही दक्षिणेकडे जर गेलात ऑस्ट्रेलिया असेल त्याच्या बाजूला आपण न्यूझीलंड गेलात तर प्रत्येक ठिकाणच्या माणसांच्या एक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपणास बदल पाहायला मिळत असतात आणि तेच बदल म्हणजे इथं सांगत असतो ओके आपण दॅट इज कार्ड ॲज व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स प्लांटमध्ये सुद्धा इन इंडस्ट्रीयल प्रोसेस इन विच द मायक्रोब्स आर युज आजच्या परिस्थितीमध्ये मायक्रोसचा वापर करून आपण त्यांच्यामध्ये खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे त्यांच्यामध्ये झालेले बदल वगैरे आपण पाहत असतो मग या बारकाव्यांचा अभ्यास इथे आपण इथे पाहिलेला आहे कशामध्ये पाहिला तर यामध्ये हेरिडिटी अँड हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस या बीटमध्ये आपण सविस्तररित्या हा पॉईंट अभ्यासलेला आहे शंका अल तरह कॉमेंट करू सकता का अड़चन अल तरी संग्रो अगर कुछ डाउट है कुछ डिफिकल्टीज है इफ यू हैव एनी डिफिकल्टीज यू प्लीज शेयर मी इन इन फॉर्म ऑफ कॉमेंट्स ओके कमेंट कर सकते हैं कुछ डाउट है तो भूल सकते हैं पूछ सकते हैं आपको ये जो हिस्ट्री है जो हिस्ट्री के बारे में मैं आपको अभी बताया था क्या बताया था एक्सप्लेन समरी ऑफ हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स अगर आपको इस तरह से कुछ क्वेश्चन पूछा गया तो आप इस तरह से इसका आंसर लिख सकते हैं छोटे 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 बड़े पैराग्राफ है बड़े पैराग्राफ को मैंने छोटे छोटे बीट में इसे कन्वर्ट करके आपके सामने रख दिया है आपको 100 परसेंट समझ में आया होगा कुछ डाउट नहीं मुझे कॉन्फिडेंस है अगर भी कुछ डाउट है तो कॉमेंट कर सकते हैं कॉमेंट में पूछ सकते हैं दोस्तों ओके अभी तक वीडियो को लाइक नहीं किया है तो लाइक भी करो अपने दोस्तों तक तो इसे शेयर भी करो ओके okay, और सब्सक्राइब नहीं किया है तो चैनल को सब्सक्राइब करो और जीनियस साइंस एजू डॉट कॉम ये अपनी वेबसाइट है वेबसाइट भी सर्च करके आप वेबसाइट पे जाके आप वहां भी आप लर्न कर सकते हैं वहां भी आप बहुत ही डिटेल से यानी कि सिस्टेमैटिक स्वरूप में आपको वहां देखने को मिलेगी लेकिन वेबसाइट स्टार्ट होने के लिए और कुछ दिन बाकी है एक दो तीन दिन में वेबसाइट आपको मिल जाएगी ओके तो आज के सेशन आपको बहुत पसंद आया होगा दोस्तों व्हाट इज मीन सर फ्रेंच जीनेटिक्स एक्सप्लेन अगेन ओके फ्रेंच जीनेटिक्स ओके इस तरह से हम ये जो बीट है आपकी समझ में आया होगा तो देखो और एक बार मैं बता रहा हूं जॉन ग्रेगर मेंडल बता दिया ह्यूगो डिवेरिस बता दिया इसके बाद ये देखो वॉल्टर एंड सुटॉन बता दिया ओके इनके बाद इन्होंने दूसरा जो था वोस्टवाल ओस, एवरी मैकलिन मैकैथी एंड कोलिन मैकलियोड इनके बारे में भी हमने पढ़ लिया तो फ्रांकोइ जॉकब ओके जॅकब अँड जाकब जोकब वगैरे प्रोनाऊनशिएशन ओके जॅक मोनाड मोनॅड मोनाड वगैरे प्रोनाऊनशिएशन इन सिक्स्टी नाईनटीन सिक्स्टी वन फ्रेंच जिनेटिक्स फ्रांकोईस जॉकब अँड जॅक मोनाड प्रोपोजड द मॉडल प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ दी हेल्प ऑफ डी एन ए बॅक्टेरियल सेल डीएनए बैक्टीरियल सेल के बारे में उन्होंने जो कुछ भी प्रोटीन सिंथेसिस की प्रोसेस के बारे में उन्होंने स्टडी किया है यानी कि ये जो छोटे छोटे जो माइक्रोस है इनके बारे में उन्होंने स्टडी किया है और स्टडी करके उन्हें जो कुछ भी उनके सामने जो कुछ भी उन्हें कंक्लूजन मिला ये कंक्लूजन आपके सामने रखने की उन्होंने कोशिश की है और डीएनए के बारे में डिटेल में स्टडी करने के लिए उन्होंने डिटेल डीएनए का स्टडी यानी कि डी डिन का डीएनए का डीएनए का डिटेल में स्टडी करने के लिए उनका ये जो कुछ इन्वेस्टिगेशन का जो कुछ भी रिसर्च था वो रिसर्च आगे बहुत बहुत, बहुत हेल्पफुल रहा इस तरह से ये रहा पॉइंट तो आगे के वीडियो में हम देखने वाले हैं ट्रांसक्रिप्शन ट्रांसलेशन एंड ट्रांसलोकेशन तो आज के इस सेशन के लिए आज के इस वीडियो के लिए अभी हम यहाँ ठहरते हैं जल्दी मिलते हैं नेक्स्ट वीडियो में तब तक जय हिंद जय भारत लेकिन एलेवेंथ ट्वेल्थ के जो कुछ भी शेड्यूल है शेड्यूल जो कुछ भी मैंने बैनर के ऊपर दिया है उसी हिसाब से हमारा शेड्यूल चलने वाला है तो आगे के भी वीडियोस आप देख सकते हैं एलेवेंथ ट्वेल्थ के बच्चों को भी आप इसकी लिंक सेंड कर सकते हैं ठहरते ठरते जय हिंद जय भारत दोस्तों, बाय बाय